तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ, पर रिस्पेक्ट ज्यादा है। ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं, यह हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। आम्हाला एक सांगशील, ती जी देवळात भेटली ना, तिने स्वतःहून सांगितलं का की ती आराध्य आहे? माझ्या आराध्याला मी ओळखणार नाही का? नाही, तुम्ही तिला सतत रागवतच असता, पण मी सांगतोय ना, मी म्हणून म्हणतोय, तुम्ही चला, म्हणजे ती पण तुम्हाला सांगेल की ती आराध्याच आहे म्हणून, आणि ती सफरचंद पण खाईल, मला टाळी पण देईल। चला तुम्ही चला। श्री 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 आपण जाऊ, पण आज नाही, उद्या। तुम्ही असंच करता, तुम्ही फक्त मला सांगता जाऊ जाऊ, आज नाही। आम्हाला ऑफिसला जायचंय, आणि आम्ही जर ऑफिसला नाही गेलो हे आराध्याला कळलं तर मग काय होईल? तुम्हाला पण ओरडेल। ओके, नाही मम्माला ओरडलेलं चालणार आहे तुला? नाही ना चालणार, मग मम्माचं ऐकायचं। मम्मा तुला उद्या नक्की घेऊन जा। प्रॉमिस प्रॉमिस, पण जर तू मम्माचं ऐकलं तर ऍपल खायचं, औषध घ्यायचं आणि आराम करायचं। तुम्ही आधी प्रॉमिस केलं तर प्रॉमिस। मग तू इतका लबाड आहेस ना? ओके, मम्मा प्रॉमिस करते किती तुला उद्या घेऊन जाईल। मग तू खाणार? खाणार। उद्या आम्ही येतोय तुला भेटायला, चहा पण पिणार तुझ्या हातचा, आणि मग तुम्हाला टाळी द्यायची काय? ती मुलगी कोण आहे, आराध्या की तारा? कन्फ्युजिंग। नाही, आमच्या श्रेयससाठी आम्हाला याचा शोध घ्यावाच लागणार। काय झालं, श्रेयसची तब्येत ठीक आहे ना? नाही ना रे, दिवसेंदिवस त्याची तब्येत बिघडतच चालली। आता त्या देवळात भेटलेल्या मुलीचा ध्यास घेतलाय। म्हणजे ती तारा?